अपन या अगोदर पार्ट ऑफ स्पीच, दिस इज द एसेंशियल टू अस बेसिक इंग्लिश ग्रामर टू अंडरस्टैंड 11th एंड 12th क्लास इंग्लिश, नॉट ओनली 11th एंड 12th क्लास बट आफ्टर दैट वी हैव कंटिन्यूसली अवर स्टडीज एंड दैट इज द मस्ट हैव इम्पॉर्टेंट टू अस इन कॉम्पिटेटिव एग्जामिनेशन. The basic English will be many questions asked that. Therefore, we have taken these topics, the part of speech. Yes, I know that. Ho, mala maite. Ki you have learned in 5th, 6th and 7th class. But now today is that. We have not remembered. Why that? Will be never have to that try. You have to never try that. More and more practice on it. पुन्हा पुन्हा त्याच्यावरती आपण प्रॅक्टिस केली नाही आणि म्हणून आज वी हॅव टू फॉरगेट इट दॅट, तर आपण ते विसरल्यासारखं होते. देअरफोर दीज आर टू द रिकॅपिच्युलेशन, पुनरावलोकन जे काही म्हटलं जात असतात. अँड नाव वी हॅव टू द नो दॅट द प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट मॅन. माणसाला सराव जो काही म्हटला जात असतो तो सराव परिपूर्ण करत असतो आणि म्हणून देअरफोर दीज आर टू द कॉटेशन्स. हे एक विशिष्ट असं घोषवाक्य लक्षात घेऊन नाव वी हॅव टू द स्टार्ट दिस बेसिक इंग्लिश ग्रामर अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू अस पार्ट ऑफ स्पीच. देअरफोर नाव इन द पार्ट ऑफ स्पीच वी हॅव टू द लर्न टुडेज द सिक्स पार्ट. इट इज कॉल्ड टू बी द प्रिपोजिशन, द पार्ट ऑफ स्पीच प्रिपोजिशन. व्हॉट इज द प्रिपोजिशन? आता प्रिपोजिशन म्हणजे काय ते आपण पाहणारच आहोत, परंतु या प्रिपोजिशन शब्दामागे या शब्दामध्ये हा दोन शब्दांनी बनल्या गेलेला आहेत. नाव विच आर दीज? यस, हियर इज द प्री अँड ऑल्सो फॉर पोजिशन. म्हणजे असा शब्द, त्या शब्दाची अशी पोजिशन की त्याच्या अगोदर त्याला त्या ठिकाणी ठेवल्या जात असतात. आता विच आर दीज वर्ड्स दॅट्स वी आर यूज दीज प्रिपोजिशन्स द प्री दॅट? असे कोणते शब्द आहेत की जे आपण त्या प्रिपोजिशनचा त्या शब्दाच्या पूर्वी प्री म्हणजे पहिले त्याचा उपयोग करत असतो. नाव दॅट लाईक फॉर दीज आर टू द डेफिनेशन हॅव टू द प्रिपोजिशन दॅट. आणि म्हणून या ठिकाणी प्रिपोजिशनची वाक्य पाहत असताना काय म्हटलं गेलेलं आहे? द वर्ड दॅट आर यूज, असा शब्द यूज म्हणजे उपयोग आहे. द वर्ड्स दॅट आर यूज बिफोर अ नाऊन आर प्रोनाऊन. यस, नाऊन अँड प्रोनाऊन्स वी हॅव टू लर्न दॅट. नाऊन अँड प्रोनाऊन, नाम काय आहेत, सर्वनामे कोणते आहेत, आपण शिकल्या गेलेलो आहोत. अँड देअरफोर नाउ दीज आर टू द नाऊन अँड प्रोनाऊन. दिस इज द वर्ड्स, हा शब्द आहे. कोणत्या शब्दाच्या पूर्वी? नाऊन आणि प्रोनाऊन, सर्वनामाच्या पूर्वी. टू शो द रिलेशनशिप ऑफ दीज वर्ड्स, विच वर्ड्स? दिस इज द प्रिपोजिशन वर्ड्स. कोणता शब्द रिलेशनशिप सुचवतो दर्शवतो? तर प्रिपोजिशन हा शब्द. टू सम अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स आर कॉल्ड प्रिपोजिशन. म्हणजे वाक्यातील काही जो असा पार्ट आहे त्या पार्टचं नाऊन प्रोनाऊन सोबत इतर जो काही वाक्यामध्ये जो काही दिला गेलेला असेल प्रिपोजिशनच्या व्यतिरिक्त जो काही वाक्यातील शिल्लक भाग जो राहत असेल त्या शिल्लक भागाचा आणि नाऊन प्रोनाऊनचा एक विशिष्ट असा संबंध दर्शवण्याकरता, त्यांचं रिलेशनशिप दर्शवण्याकरता वी आर द यूज द प्रिपोजिशन. यस, नाउ द फॉर एक्झाम्पल्स हॅव देअर इज अ बुक ऑन द टेबल. देअर इज अ बुक ऑन द टेबल, ऑन द टेबल हियर इज द प्रिपोजिशन. यस, इथे प्रिपोजिशन जर पाहतो म्हटलं आपण तर कोणतं आहे? इथे ऑन प्रिपोजिशन आहेत, बरोबर आहेत. या ठिकाणी ऑन प्रिपोजिशन वापरल्या गेलेलं आहे. आता नाऊन आणि प्रोनाऊन, देअर इज अ बुक द टेबल असं वाक्य म्हणतो तर आपण अर्थ लागतो का? नाही लागत. देअर इज अ बुक द टेबल, नो. आणि म्हणून टेबल आणि पुस्तकाचा संबंध दर्शवण्याकरता, पुस्तक टेबलवरती आहे हे दर्शवण्याकरता वी आर द यूज प्रिपोजिशन दॅट ऑन. आणि म्हणून या ठिकाणी ऑन हे प्रिपोजिशन घेतल्या गेलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल,
सीमा वेंट टू मार्केट. आता इथून टू ला काढून टाकू आपण. टू ला जर काढला गेलेला असेल तर काय होईल, सीमा वेंट मार्केट, दॅट इज द मीनिंग नो मिनिंगलेस. मिनिंगलेस वाक्य हे, या ठिकाणी कोणताच अर्थ लागत नाही. म्हणून देअर फोर नाउ वी आर यूज द टू दॅट. या ठिकाणी मार्केट अँड सीमा नाऊन जे काही म्हटला जात असतात, त्यानंतर प्रोनाऊन जे काही म्हटला जात असतात, हे नाऊन आहेत. या नाऊनला दर्शवण्याकरता जे काही म्हटला जात असतात ते प्रिपोजिशनचा त्या ठिकाणी उपयोग केला जात असतात. नाऊ दिस आर द प्रिपोजिशन. यस, द पार्ट ऑफ स्पीच जनरली इज दॅट द टीचर्स आर टू टीच अस द प्रिपोजिशन ऑफ टाईप, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन, प्रिपोजिशन ऑफ प्लेस. यस, व्हॉट इज दिस? दिस इज द, यस, दिस इज द क्लासिफिकेशन. ते क्लासिफिकेशन झाल्या गेलेलं आहेत. बट ऑफ द टाइप्स, मेन टाइप्स ऑफ द प्रिपोजिशन इज द सिंपल प्रिपोजिशन, आफ्टर दॅट कंपाऊंड प्रिपोजिशन आणि फ्रेझल प्रिपोजिशन. आता हे फ्रेझल कंपाऊंड वगैरे जे काही आहेत ते काय आहे? सिंपल प्रिपोजिशन, कंपाऊंड प्रिपोजिशन आणि फ्रेझल प्रिपोजिशन. सिंपल म्हणजे साधं, कंपाऊंड म्हणजे दोन, दोन मिळून, आणि फ्रेझल जे काही म्हटला जात असा दोन पेक्षा जास्त वर्ड्स मिळून बनलेलं प्रिपोजिशन, इट इज कॉल्ड टू द फ्रेझल कंपाऊंड. म्हणजे दोघापासून, दोघापासून एकत्र बनलेलं विशिष्ट अशा पद्धतीचा वर्ड्स मीन्स कंपाऊंड प्रिपोजिशन. विच आर दिस? नाउ द, यस, स्टेप बाय स्टेप आपण स्टेप बाय स्टेप घेऊ. फर्स्ट टाइप ऑफ द प्रिपोजिशन, व्हॉट इज दिस? द सिंपल प्रिपोजिशन, सिंपल प्रिपोजिशन. व्हॉट इज द सिंपल प्रिपोजिशन? काय आहे त्याचं मीनिंग? अ प्रिपोजिशन विच कन्सिस्ट, अ प्रिपोजिशन विच कन्सिस्ट ऑफ ओनली वन वर्ड इज नोन ऍज सिंपल प्रिपोजिशन. ओनली वन वर्ड्स, एकाच शब्दापासून कन्सिस्ट झालेला शब्द जो काय आहे तो प्रिपोजिशन आहे. आता असे कोणते आहे की तो त्याच्यामध्ये एकाला एकच वर्ड दिसतो, लेटर वेगळं आणि शब्द वेगळं, लेटर पासून बनलेला शब्द तो. आणि म्हणून या ठिकाणी कोणते जर असेल तर इन, इन, त्यानंतर ऍट, ऑन, अबाउट, ओवर, अंडर, ऑफ, ऑफ, फॉर, टू, बाय, एक्सेट्रा, हे काय आहे? सिंपल प्रिपोजिशन आहेत. हे एकाच वर्डचे आहेत आणि म्हणून याला सिंपल प्रिपोजिशन म्हटलं गेलेलं आहे. नाउ फॉर एक्झाम्पल, आय गेट अप ऍट 6 AM, दिस इज द एक्झाम्पल. दॅट आय गेट अप 6 AM, हिअर इज द प्रिपोजिशन ऍट. इथं काय दर्शवून झाल्या गेलेलं आहे? 6 AM वेळ दर्शवून झाल्या गेलेली आहे. आणि म्हणून आय गेट अप ऍट 6 AM. ही लिव्ह इन मुंबई, ही लिव्ह इन मुंबई, या ठिकाणी इनच्या माध्यमातून प्रिपोजिशनचा उपयोग केला गेलेला आहे. ही लिव्ह इन मुंबई, तो कुठे राहतो? मुंबईमध्ये राहतो. आणि म्हणून इन म्हणजे आत, मुंबईमध्ये राहतो, मुंबईला राहतो. हिअर इज टू द नेक्स्ट टाइप्स ऑफ प्रिपोजिशन, द कंपाऊंड प्रिपोजिशन, कंपाऊंड प्रिपोजिशन, संयुक्त अशा पद्धतीचं प्रिपोजिशन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. काय? इट इज जनरली, सर्वसामान्यता हा कंपाऊंड प्रिपोजिशन कसा बनला गेलेला आहे? फॉर्म बाय प्रिफिक्सिंग, प्रिफिक्सिंग म्हणजे प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस आपण शिकणार आहोत आणि ते माहीत असायला हवं. प्रिफिक्स म्हणजे समोरून प्रत्यय जो काय म्हटला जात असतो तो जोडणे, दिस इज द प्रिफिक्सेस. सफिक्सेस म्हणजे एखाद्या वर्ड्सला मागून काहीतरी प्रत्यय जोडणे म्हणजेच सफिक्सेस म्हटला जात असतात. तर हिअर इट इज जनरली फॉर्म बाय प्रिफिक्सिंग अ प्रिपोजिशन टू अ नाउन, ऍडजेक्टिव्ह ऑर अन ऍडव्हर्ब जे काही म्हटला जात असतात ते. नाउन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब जे काही असल त्या अशा नाऊन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्बला जे काही म्हटला जात असतात सर्वसामान्यता त्या प्रिफिक्सच्या माध्यमातून त्याचा उपयोग केला जात असतात. समोर त्यांचा उपयोग केला जात असतात. कशाच्या समोर? नाऊन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्बचा. फॉर एक्झाम्पल, विच आर दिस वर्ड्स? यस, विदाऊट, त्याच्यानंतर विद इन, इनसाइड, आउटसाइड, इन टू, बिलो, बिहाइंड, बिटवीन, एक्सेट्रा. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं गेलेलं असेल की याच्यामध्ये किती वर्ड्स आहेत. आपण या ठिकाणी अगोदर सिंपल कंपाऊंड पाहिला, किती वर्डचा होता तो? सिंगल वर्डचा होता.
आता या ठिकाणी जर पाहतो म्हणला आपण तर आपल्याला किती वर्षा दिसून आले गेलेले आहेत नाउ विदाउट त्याला आपण फोड जर करतो म्हणलं तर काय होते विथ अलग निघते ओ यूटी अलग आउट अलग निघते दोन वर्ड्स विथ हा एक वर्ड आणि आउट हा एक वर्ड दोन मिळून बनलेला विदाउट म्हणजेच काय झालं कंपाऊंड विद इन इकडे विथ वेगळा आणि इन वेगळा दोन शब्द आहेत विथ वेगळा इन वेगळा दोघा मिळून बनला गेलेला आहे विद इन इन साइड इन वेगळा साइड वेगळी साइड म्हणजे बाजू इन म्हणजे आत दोन शब्द आहेत इन आणि साइड दोघा मिळून बनलेला इन साइड प्रिपोजिशन आउटसाइड दोन वेगवेगळे शब्द आहेत आउट वेगळा साइड वेगळा दोन्ही मिळून बनलेला आउटसाइड इन टू इन वेगळा टू वेगळा आपण पाहिला गेलेला आहे त्याच्या अगोदर सिंपल प्रिपोजिशन मध्ये पाहिला गेलेला आहे यस हियर इज टू द दोन मिळून इन पासून आणि टू पासून बनलेला इन टू बिलो बीई प्लस एल ओ डब्ल्यू इथे बीई प्लस हाइंड यस दोन वर्ड पासून बनलेला शब्द म्हणजेच काय तर कंपाऊंड प्रिपोजिशन द्या आणि बिटवीन सुद्धा फॉर एक्झाम्पल माय क्लास बिटवीन 10th अँड 11th क्लास काय म्हणजे की माझा वर्ग हा 10व्या आणि 11व्याच्या वर्गाच्या मधात आहे बिटवीन म्हणजे ह्या दोन वाक्याचा जो भाग जो काय म्हटला जातो तो जोडण्याकरता प्रिपोजिशन म्हणजे दोन वर्गाला कोणत्या वर्गाला माझा वर्ग म्हणजे 12वी वर्ग त्याच्यानंतर 10वा वर्ग आणि 11वा वर्ग हे दोन 10वा आणि 11व्याच्या मधामध्ये माझा वर्ग जोडला गेलेला आहे नाउ ही विल रिटर्न विद इन टू वीक्स तो दोन हप्त्यामध्ये परत निघेल परत इन आणि इथे विथ इन म्हणजे विथ आणि इन हे दोन वर्ड्स त्या ठिकाणी आल्या गेल्या त्याच्यामुळे एक कंपाऊंड वर्ड आता थर्ड प्रिपोजिशन टाइप फ्रेजल प्रिपोजिशन आता हे फ्रेजल प्रिपोजिशन म्हणजे काय की वाक्य प्रचार जो काही म्हटला जातो तो वाक्यात उपयोग जो काय आहे तुमचा मराठीचा हिंदीचा वाक्यमय प्रयोग की जी तर हा वाक्यात उपयोग जो आहे तो इंग्रजीमध्ये काय फ्रेज म्हणून संबोधला जात असतात तर फ्रेजल प्रिपोजिशन आणि फ्रेजल प्रिपोजिशन म्हटल्यानंतर दोन पेक्षा जास्त वर्ड्स त्या ठिकाणी यूज केल्या जात असतात हियर इज टू द फ्रेजल प्रिपोजिशन आर वाक्या जर पाहतो म्हणत काय आहे अ फ्रेजल प्रिपोजिशन आर फॉर्म बाय कंबाइनिंग अ वर्ब विथ अ पोजिशन म्हणजे अशा पद्धतीचा शब्द की त्या माध्यमातून फ्रेजल प्रिपोजिशन आर फॉर्म बाय कंबाइनिंग अ वर्ब विथ अ पोजिशन दॅट एक त्या माध्यमातून फ्रेजलच्या माध्यमातून पोजिशन जे काही म्हटला जात असतात क्रियापदाची पोजिशन जागा सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असतो फॉर एक्झाम्पल जर पाहतो म्हणलं तर कोणते शब्द आहेत हा कोणते शब्द आहेत ते फ्रेजल प्रिपोजिशन कोणते आहेत तर बिकॉज ऑफ बाय मीन ऑफ ऑन बिहाफ ऑफ इन्स्टेड ऑफ त्यानंतर इन्स्पाइट ऑफ त्यानंतर फॉर द सेक ऑफ हे जे काही शब्द आहेत हे ते शब्द आहेत की जे फ्रेजल प्रिपोजिशन म्हणून संबोधल्या जात असतात फॉर एक्झाम्पल ही अप्लाय फॉर लिव्ह बिकॉज ऑफ इलनेस तिने त्या पद्धतीचं विशिष्ट अशा पद्धतीचं सुट्टी करता अर्ज केला गेलेला आहे का बरं ती इलनेस आहे बिकॉज ऑफ च्या कारणामुळे शी ऍक्टेड अकॉर्डिंग टू द अचीव ऑफ द लॉयर शी ऍक्टेड अकॉर्डिंग तिच्या कृतीनुसार टू द अचीव ऑफ द लॉयर लॉयर जे काही म्हटलं जात असतात ते लॉयर हे विशिष्ट अशा पद्धतीचं एक पद तिने ते अचीव केल्या गेलेला होतं दिस इज द फ्रेजल प्रिपोजिशन दॅट आता हे झाले आपले टाइप्स ऑफ प्रिपोजिशन आणि हे जे काय आपण पाहिले सिंपल प्रिपोजिशन पाहिले त्याच्यानंतर कंपाऊंड प्रिपोजिशन पाहिले आणि फ्रेजल प्रिपोजिशन पाहिले तर या सगळ्या प्रिपोजिशनचं विशिष्ट अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन जे काही म्हटलं जात असतात ते क्लासिफिकेशन तीन त्याला म्हणून आपण टाईप म्हणू क्लासिफिकेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी काइंड ऑफ प्रिपोजिशनच्या माध्यमातून ते क्लासिफिकेशन केल्या गेलेलं आहेत विच आर दिस यस दिस इज द चला या ठिकाणी आपण क्लासिफिकेशन ऑफ प्रिपोजिशन कोणते आहेत ती हेर इज द प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन त्यानंतर प्रिपोजिशन ऑफ प्लेस ऑर पोजिशन
अँड प्रिपोजिशन ऑफ टाइम. म्हणजे काय असतात की आपल्याला प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन म्हणजे एक डायरेक्शन दाखवण्याकरता दिशा दर्शवण्याकरता काही प्रिपोजिशनचा उपयोग केला जात असतात. ऑल्सो फॉर दिस आर टू द प्रिपोजिशन ऑफ प्लेस जे काही आहेत जागा जे काही असेल ठिकाण जे काही असेल ते ठिकाण दर्शवण्याकरता. अँड ऑल्सो फॉर दिस आर द प्रिपोजिशन ऑफ टाइम म्हणजे केवळ टाइम म्हटल्यानंतर घडाईचा टाइम नाही तर ऑल दिस आर टू द संडे म्हणजे आपलं कॅलेंडर जे काही म्हटलं जात असतात ते कॅलेंडरचा पूर्ण विचार. त्याच्यानंतर गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड आफ्टरनून हे जे काही टाईम आहे हे सुद्धा टाईम दर्शवण्याकरता काही वेगळी अशी आपण प्रिपोजिशन आहे. नाव इन द फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ द प्रिपोजिशन डायरेक्शन ऑर मुव्हमेंट काय आहे. नाव द प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन ऑर मुव्हमेंट म्हणजे असं प्रिपोजिशन की जे डायरेक्शन दिशा दर्शवण्याकरता किंवा मुव्हमेंट त्या माध्यमातून काहीतरी हालचाल आपल्याला झालेली दिसून येते अशा पद्धती. चला कोणते आहेत मग क्लासिफिकेशन ऑफ प्रिपोजिशन. द प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन प्रिपोजिशन ऑफ प्लेस पोजिशन और प्रिपोजिशन ऑफ टाइम हे तीन प्रकारचे आपल्याला प्रिपोजिशन आहे जे आपण याच्या अगोदर जे पाहिले गेलेले आहेत सिंपल प्रिपोजिशन कंपाउंड प्रिपोजिशन आणि फ्रेजल प्रिपोजिशन. या सगळ्यांचा समावेश जो काही म्हटला जात असतो तो सगळ्यांचा समावेश या तीन याच्यामध्ये सुद्धा केल्या गेलेल्या आहेत. आणि हे प्रिपोजिशन जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला समजण्याकरता या ठिकाणी आपण त्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तुम्ही म्हणाल की सर या एकाच भागामध्ये सगळे प्रिपोजिशन संपवल्या गेलेल्या आहेत. नाही, हा भाग कुठला प्रिपोजिशन शिकून आलो आपण पार्ट ऑफ स्पीच मधील प्रिपोजिशनचा आपण हा भाग या ठिकाणी शिकून राहिल्या गेलेला आहोत. वेगळं असं प्रिपोजिशन आपण प्रत्येक प्रिपोजिशनचा उपयोग मग त्या ठिकाणी ऑन असो इट असो अपॉन असो बिटवीन असो सगळ्याचा स्पेशल आपण त्या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करू. परंतु पार्ट ऑफ स्पीचमध्ये जो सहावा जो प्रकार सांगितलेला प्रिपोजिशनचा तो प्रिपोजिशनचं काय आहे कोणत्या पद्धतीचं त्याला क्लासिफिकेशन केल्या गेलेलं आहे ते थोडक्यामध्ये हे आहेत. याचा पूर्ण अभ्यास जो काही म्हटला जात असतो तो अभ्यास आपण जेव्हा या शाळा कोरोनाची जेव्हा शाळा संपल आणि जेव्हा कोरोनानंतरची शाळा जेव्हा चालू होईल तेव्हा मात्र आपण ते डिटेल शिकण्याचा प्रयत्न करू. तूर्तास एवढंच फक्त पार्ट ऑफ स्पीचला समोर ठेवून या ठिकाणी प्रिपोजिशनचा आपण शिकण्याचा प्रयत्न करून राहिला गेला. असं द प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन क्लासिफिकेशन ऑफ प्रिपोजिशन असताना इट गिव्ज अ इन्फॉर्मेशन अबाउट द डायरेक्शन ऑर मुव्हमेंट ऑफ पर्सन ऑर थिंग. काय म्हटलं गेलेलं आहे इट गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट द डायरेक्शन ऑफ मुव्हमेंट ऑफ पर्सन ऑर थिंग. मुव्हमेंट म्हणजे एखाद्या व्यक्तीची जे काही म्हटला जात असतात पर्सन किंवा थिंगची वस्तू किंवा व्यक्तीची विशिष्ट अशा पद्धतीची मुव्हमेंट किंवा तो डायरेक्शन तो कोणत्या दिशेने जात आहेत हे माहिती देण्याकरिता या प्रिपोजिशनचा उपयोग केला जात असतात. ते कोणकोणते प्रिपोजिशन आहेत यस नाउ द टू इन टू थ्रू टूवर्ड्स अक्रॉस ऑन टू अंडर ओवर अराउंड अलॉंग टू डाऊन डाऊन टू. आता हे बघा याला जर आपण जर पाहत म्हणलं तर टू च्या कडे म्हणजे दिशा आली डायरेक्शन आलं इन टू च्या मध्ये म्हणजे दिशा आली मुव्हमेंट झाला हालचाल झाली कुठेतरी बाहेरून आतमध्ये थ्रू च्या मधून म्हणजे मुव्हमेंट झालं च्या मधून जर जायचं असेल तर मुव्हमेंट आपल्याला करावीच लागेल. ऑल्सो फॉर अक्रॉस अक्रॉस म्हणजे दोन पूल दोन दिशा ते अक्रॉस करून जाणे. नाऊ ऑन टू डाऊन टू डाऊन टू म्हणजे खाली येणे खालच्या बाजूला जाणे. याचा अर्थ काय झालं मुव्हमेंट झालेली आहे हालचाल झालेली आहे डायरेक्शन चेंज झाल्या गेलेली आहेत. त्याच्यानंतर अलॉंग अराऊंड सभोवताल म्हणजे मुव्हमेंट झाले सभोवताल फिरा अराऊंड फिरा म्हणजे काय मुव्हमेंट झाल्या गेलेली आहेत. ओव्हरच्या वरून म्हणजे डायरेक्शन आल्या गेलेली आहे त्या ठिकाणी अंडरच्या खाली अंडर म्हणजे च्या खाली म्हणजेच काय तिथं डायरेक्शन आली दिशा आली किंवा कुठे आहे तर अंडर च्या खाली. वेर इज द कॅट कॅट इज अंडर द टेबल मांजर कुठं आहे टेबलाच्या खाली आहे. दिस इज द डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल ही इज गोइंग टू मुंबई नाउ तो आता मुंबईकडे जात आहेत टू मुंबई इन तर टू वापरला गेला आहे आणि ह्या मुंबईकडे तो आता जाणार आहेत किंवा जात आहेत म्हणजेच काय झालं मुव्हमेंट झाली एका ठिकाणी का तो नाही. शी इज वॉकिंग अलॉंग द रूफ शी इज वॉकिंग ती चालून राहिल्या गेली अलॉंग द रूफ जो रूफ जो काही म्हटला जात असतो वरचं छप्पर जे काही म्हटला जात असतं त्याच्यावरती ती चालून राहिल्या गेलेली आहेत. मीन्स हॅट हिअर इज टू द
मूवमेंट दॅट या ठिकाणी सुद्धा मूवमेंट झाल्या गेलेली आहे, व्यक्ती करून ती मूवमेंट झाल्या गेलेली आहे. दिस इज द प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. यस फ्रेंड, नाउ द सेकंड पार्ट, प्रिपोजिशन ऑफ टाइम. प्रिपोजिशन ऑफ टाइम काय आहेत आपलं, तर इट इंडिकेट्स टाइम ऑर ड्युरेशन. म्हणजे हे काय दर्शवत असतात आपल्याला, एक तर वेळ किंवा ड्युरेशन, कालावधी जो काही म्हटला जात असतो तो कालावधी दर्शवण्याकरता या प्रिपोजिशन ऑफ टाईमचा उपयोग केला जात असतात. ना कोणकोणते आहेत ते प्रिपोजिशन ज्याच्या माध्यमातून टाईम आणि ड्युरेशन दर्शवला जात असतात? यस, इन, ॲट, ऑन, फॉर, फ्रॉम, ॲगो, बिफोर, टू, टील, अंटील, विदिन, ड्युरिंग, व्हाईल, ॲफ्टर, एक्सेट्रा. एवढे आहेत प्रिपोजिशन ऑफ टाईम, म्हणजे वेळ आणि कालावधी दर्शवण्याकरता. इन, ॲट, ऑन, फॉर, फ्रॉम, ॲगो, बिफोर, टू, टील, अंटील, विदिन, ड्युरिंग, व्हाईल, ॲफ्टर, एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल जर घेतो म्हणलं तर ही मेट मी ॲट 7 AM, तो मला 7 वाजता जे काय आहे तो 7 वाजता भेटलं. हिअर द ॲट, आणि पुन्हा ते आलंच नाऊन प्रोनाऊन जे काय आहे त्याच्या पूर्वी किंवा एखादी विशिष्ट अशा पद्धतीची थिंग पर्सन. ही हॅज बीन लिव्हिंग देअर फॉर 5 years, तो त्या ठिकाणी 5 वर्षापूर्वी जो काय म्हटला जात असतात 5 वर्षापासून राहून राहिलेला होता. हिअर इज टू द फॉर प्रिपोजिशन अँड हिअर इज टू द ॲट प्रिपोजिशनचा आपण उपयोग केला गेलेला आहे. अँड नाउ द लास्ट प्रिपोजिशन, हिअर इज द प्रिपोजिशन ऑफ प्लेस. एक ठिकाणाकरिता सुद्धा आपण या प्रिपोजिशनचा उपयोग करत असतो. कोणती आहे ते? फॉर इट इंडिकेट्स, वाक्य काय आहेत, इट इंडिकेट्स द प्लेस, लोकेशन ऑर पोजिशन. एखादी विशिष्ट पोजिशन किंवा लोकेशन आपल्याला माहीत आहेत ना, तो त्या गावाला आहेत हे दर्शवण्याकरता, का पोजिशन त्याची द स्टेट कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे दर्शवण्याकरता, त्याकरता सुद्धा काही प्रिपोजिशन आहेत. कोणते वापरत असतात? ऑन, इन, ॲट, बाय, इनसाइड, अंडर, बिलो, अबव, ओवर, टू, इनटू, टूवर्स, एक्सेट्रा. हे सगळे प्रिपोजिशन आहेत, जे प्रिपोजिशन आपण त्यावेळेस ते वापरत असतो. किंवा लोकेशन ऑर पोजिशन, प्लेस ऑफ लोकेशन, कोण्या ठिकाणी आहेत, पोजिशन काय आहे हे दर्शवण्याकरिता. फॉर एक्झाम्पल, दे आर ॲट होम, दे आर ॲट होम, ते आहे कुठे आहेत, घरी आहेत, म्हणजेच काय झालं, लोकेशन दर्शवल्या गेलेली आहे. द कॅट इज अंडर द टेबल, मांजर ही टेबला खाली आहेत, म्हणजे काय दिल्या गेलेलं आहे, पोजिशन कुठे आहे ती, टेबल खाली आहे, किंवा लोकेशन सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीचे जे प्रिपोजिशन जे आहे पार्ट ऑफ स्पीचच्या माध्यमातून फक्त आपल्याला पाहायचं होतं. जेव्हा यूज ऑफ प्रिपोजिशन आपण जेव्हा म्हणू, तेव्हा यूज ऑफ प्रिपोजिशन म्हटल्यानंतर प्रत्येक प्रिपोजिशनचा उपयोग कुठे करायचा असतो आणि त्याचे वेगळे एक्झाम्पल जे काही म्हटला जात असतात ते एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला दिल्या जाईल. तुर्तास हा भाग फक्त पार्ट ऑफ स्पीच करताच होता, त्या पार्ट ऑफ स्पीच मधला एक भाग तो प्रिपोजिशन, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि प्रिपोजिशन. त्याच्यानंतर कोणते राहिले, दोन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. हे पार्ट ऑफ स्पीचचे दोन भाग राहिले. ते यानंतर आपल्याला ते सांगितल्या जाईल किंवा ते शिकवल्या सुद्धा जाईल. तुर्तास एवढंच हे जे काही प्रिपोजिशन झाल्या गेलेलं आहे किंवा याच्या अगोदर जे काही पार्ट ऑफ स्पीच जे काही झाल्या गेलेल्या आहेत हे सगळं झाल्यानंतर आपण त्या पद्धतीची टेस्ट जे काही म्हटल्या जात असतात ती टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट पाठवल्या जाईल. तुर्तास एवढंच आपल्या वहीमध्ये नोंद करून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.